शिवसेना खासदार रवींद्र नवाईकरांना मोठा दिलासा, जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र नवाईकरांना क्लीन चिट, आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट जारी। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना विकास कामांसंदर्भात पत्र, बारामती लोकसभा क्षेत्रात विकास काम होत नसल्याची नाराजी। बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या आशा पल्लवीत, बारसू नजीक से 308 एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र जाहिर, वाड़ी खुर्द गाँव नव औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहिर। पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल ओतून जाण्याचा धक्कादायक प्रकार, फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोरची घटना, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। विधानसभेकरता काँग्रेसने इच्छुक उमेदवारांना मागितले अर्ज, मात्र काँग्रेस पक्षाची उमेदवारी हवी असल्यास 20,000 रुपये पक्षनिधी भरावा लागणार असल्याची माहिती। मुंबई महानगर क्षेत्रात 1,00,000 कोटीहून अधिक खर्चाचा प्रकल्प राबवले असलेल्या एमएमआरडीएच्या तिजोरीत खडखडाट, पायाभूत प्रकल्पांकरता रोखे विक्रीतून निधी उभारण्याची वेळ। प्लास्टिक फुलांवर बंदी येण्याची शक्यता, बंदी संदर्भात मुंबई हायकोर्ट अनुकूल, केंद्रासह राज्य सरकारला 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश। हिंगणघाट मध्ये तालुका कृषी अधिकाऱ्यांना हटवण्याची कृषी विभागातील कर्मचाऱ्यांची मागणी, काळी फीत लावून कर्मचाऱ्यांचं धरणा आंदोलन। परभणीतल्या विविध गावात विठ्ठल दर्शनाकरता 12 जुलैपासून 240 बसेस धावणार, वारकऱ्यांच्या मागणीनुसार गावातून बसेस पंढरपूरला रवाना होणार। आर्वी पोलिसांकडून दुचाकी चोरीच्या टोळीचा पर्दाफाश, चोरीच्या तब्बल 23 दुचाकी जप्त। पंढरपूरमध्ये विठुरायाचा लवकरच टोकन दर्शन सुरू होणार, कार्तिकी यात्रेला प्रायोगिक तत्वावर विठुरायाचं टोकन दर्शन सुरू करण्यात येणार। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, कोयना धरणात 27.27 TMC पाणी साठा शिल्लक। अंतरवली सराडीमध्ये रात्री उशिरा अशोक चव्हाण यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट, आमची लढाई बंद नाही चालूच राहणार, जरांगेंचा भेटीनंतर निर्धार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा पंढरीच्या वारीत होणार सहभागी, आळंदीनंतर पंढरीच्या वारीतही राज्याचे मुख्यमंत्री। लासलगाव मनमाड बाजार समितीत कांद्याच्या भावात क्विंटल मागे 300 रुपयांची सुधारणा, आज कांद्याला 3,000 रुपये भाव, शेतकरी सुखावला। धाराशिवमधल्या अणदूर शाखेतील 180 शेतकऱ्यांची पीक कर्जाची बँक अकाउंट होल्ड, खातेदारांनी पीक कर्ज खात्याचं नूतनीकरण न केल्यानं अकाउंट होल्डवर। येवल्यात नाशिक एसीबीची 2 वेगवेगळ्या ठिकाणी मोठी कारवाई, लाच घेताना 2 शासकीय अधिकारी अडकले एसीबीच्या जाळ्यात। नीट रद्द केल्यास प्रामाणिक उमेदवारांच्या हिताला धोका, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका, तर नीट परीक्षेत गुणवाढी संदर्भात आमिष दाखवणारी दोघे सीबीआयच्या कोठडीत। गेल्या वर्षीप्रमाणे चालू वर्षातही देशातील घरांच्या विक्रीचा जोर कायम, 6 महिन्यात देशातील प्रमुख 8 शहरात 1,73,241 घरांची विक्री। खासदार निलेश लंकेंच्या शेतकऱ्यांसाठीच्या जनाक्रोश आंदोलनाचा आजचा 2रा दिवस, जोवर जिल्हाधिकारी घटनास्थळी येत नाही तोवर आंदोलन करण्याचा निर्धार। मनोज जरांगेंच्या महासंवाद रॅलीला आजपासून होतीये सुरुवात, मनोज जरांगे जालन्याहून हिंगोलीच्या दिशेनं। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पहिलं प्रशिक्षण केंद्र पाटण तालुक्यात वाटोळे गावात उभारणार, प्रशिक्षण केंद्राकरता 93 कोटी मंजूर। नाशिक ग्रामीण पोलिसांकडून गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई, गावठी देशी मद्य वाहतूक विक्री करणाऱ्यांवर कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।